पुढची बातमी पाहूयात. फलूस कडेगाव मधून काँग्रेसचे युवा नेते आमदार विश्वजित कदम यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी कडेगाव मधून विश्वजित कदम यांनी कार्यकर्त्यांसह मोठी पदयात्रा काढत काँग्रेसच्या ताकदीचं प्रदर्शन केलं. यावेळी विश्वजित कदम यांच्यासोबत आमदार मोहनराव कदम आणि स्थानिक काँग्रेसचे नेते उपस्थित होते. गेल्या 13 महिन्याच्या माझ्या आमदारकीच्या कालावधीत सातत्याने या मतदारसंघातील सर्वसामान्यांचा, शेतकऱ्यांचा, तरुण पिढीचा आवाज उठवण्याचा मी या ठिकाणी काम केलेलं आहे. महाराष्ट्राचं विधिमंडळाचं सभागृह असेल किंवा जिल्हास्तरीयवरचं एक या मतदारसंघामध्ये विकास निधी आणण्याच्या बाबतीतला असेल, ही आदरणीय पतंगरावजी कदम साहेब आणि आदरणीय मोहनराव कदम दादांनी जी विकासाचं एक जे पेरणी केलेली आहे त्या पेरणीवर या ठिकाणी पुढे आमचं काम चालू आहे आणि चालू राहणार आहे. अनेक वर्ष जी परंपरागत जी लढत होती कदम विरुद्ध देशमुख घराण्याची जी लढत होती, यावेळी परंपरागत आपले विरोधक नसणार आहेत, तर निवडणुकीचं चित्र काय असणार आहे? आता परंपराप्रमाणे इलेक्शन व्हावी नाही व्हावी ह्यावर मला काही बोलायचं नाही आहे, पण निश्चितच मला असं वाटतं की जे काय मी काम मागच्या 15 महिन्यात केले आहेत, विशेषतः जे एक नैसर्गिक संकट पलूस तालुक्यामध्ये महापुराच्या दृष्टीने आलं होतं आणि प्रचंड मोठं नुकसान तिथल्या शेतकऱ्यांचं, गोरगरिबांचं झालं होतं, अशा सगळ्या माझ्या कामगिरीचं पोचपावती मला ह्या विधानसभेच्या निवडणुकीत मिळेलच अशी मला खात्री आहे, मला विश्वास आहे. माता भगिनींचे आशीर्वाद, तरुण पिढीचे सहकार्य मला लाभेल आणि एक प्रचंड मताधिक्यने मला महाराष्ट्राच्या विधानसभेत पुन्हा एकदा आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळेल असा मला विश्वास आहे.